मला एक कमेंट आली होती, आजीबाई तुम्ही लोखंडी तव्यावर गोडं पिठलं बनवून दाखवा. मी आज तुम्हाला झटपट पिठलं तव्यावर बनवून दाखवते. पिठलं लोखंडी तव्यावर केलं ना आपल्या शरीराला बी चांगलं असतं. तुम्ही पण असं कधी मधी लोखंडी तव्यात पिठलं करीत जायचं, गोडं पिठलं करायचं. लोखंडी तव्यात केलं ना पिठलं मग आपल्या शरीरामध्ये लोखंड जात. पिठलं बनवायला एक वाटी बेसन पीठ घेतलंय. आता एक कांडी मी लसूण ठेसून घेतलेला आहे. एक चमचा मीठ घेतलंय, थोडी हळद घेतली, एक चमचा बारका तिखट घेतलंय, कोथिंबीर घेतली, जिरे मोहरे घेतले. तुम्हाला वाटलं ना तर लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची घालायची आणि एखादा कांदा कापून घाला. बेसन बनवायला हे पीठ असं कालून घ्यायचं आणि कमून बनवायचं हे असं कालून कमून घ्यायचं, म्हणजे मग गिटुळ्या होत नाही पिठलं करताना. थोडं पातळ करायचं असं बघता येईन असं आणि खालीच कालवायचं भांड्यामध्ये. लोखंडी तव्यात पिठलं बनविते ना तर तवा गरम झालाय. आता एक पळी तेल टाकू. आता तेल तापलंय, आपण जिरी मोहरी टाकू. आता लसूण टाकलाय, जिरी मोहरी लसूण तळून घेऊ चांगला. आता हे सगळंच वतून देऊ याच्यात. आता हे बेसन लगेच कालवायला वाटायचं, नाही तर मग लाल मिरची जळून ठासता उतर. मग पाणी बेसन राहिलं ना याच्यात थोडं पाणी टाकायचं अजून. असं हलवायचं चांगलं आणि शिजून घ्यायचं, कमी गॅस करायचा. मी आज दोनदा थोडं थोडं पाणी टाकलंय त्याच्यात, कारण बेसन शिजायला पाणी लागत ना. सारखं हलवलं का लागत नाही काय नाही, सारखं हलवायचं. पिठलंय ना लय भारी लागत. तुम्ही कुठं गावाला चालले ना तर मग चपात्या बरोबर नेलं ना भारी लागतं खायला तिथं आपलं. नाही तर घरी बी गरम गरम बनवून खायचं, पटकनी भाजी होती. आता हे करून चालू आहे ना, मग आता भाजीपाला बी येत नाही काय नाही कायला, मग आपलं बेसन पीठ तर घरात राहतच ना. मग आपलं पटकनी बनवायचं असं पिठलं खायचं भाकरी बरोबर. असं पिठलं बनवलं ना मग काय करायचं, पुरी किंवा चपाती कारळ्याची चटणी त्याच्याबरोबर खूप छान लागतं खायला. कारळ्याची चटणी, जवसाची चटणी तुम्हाला तर मी दाखवलेलीच आहे बनवून. मग तसंच पिठलं बनवायचं त्याच्या संग चटण्या बनवून खायच्या. आता आपलं पिठलं शिजलंय बघा, हे शिजल्यालं कसं वळखायचं, मग ह्या का असं गोळा करून बघायचं, असं हलवलं ना गोळा होतोय, चांगलं शिजलंय. आता तव्याला सुद्धा नाही चिटकत, शिजल्याव ना काय सगळं कोड कोड याच्या समजायचं. मग आता हे पिठलं शिजलंय, आता हे गरम आहे ना म्हणून जरा शिक हे झालंय, निवलं ना मग लय निबर बनत. मग एकदम असं कोड कोड. आता हे पिठलं थोडं पातळ वाटतं तुम्हाला, आपण शिजलंय आणि चांगलं जरा निवलं ना मग एकदम दगडावानी असं दगडासारखं होतं.
आता गॅस बंद केलाय मी, जरा थंड व्हाव द्या, मग बघा आपलं पिठलं थंड झालंय, बघा किती घट्ट झालंय. तुम्ही ना याला कापून सुद्धा काढू शकतात. ह्या का असं चांगलं थंड झालं ना, याच्या वड्याची वड्या निघतात अशा. तुम्हाला माझं पिठलं कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्हाला माझं लोखंडी तव्यावरलं पिठलं आवडलं असलं ना तर लाईक करा आणि शेअर करा. असा खेळा, मजा करा आणि झटपट आजीबाईचं पिठलं बनवून खा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.